जू पोलीस ठाणे अंतर्गत अमृतलाल वाडी जू रोड येथे असलेले वॅक्स सलूनमध्ये 5 दिवसापूर्वी 15 ते 20 महिलांनी घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून यामध्ये सलूनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीची किंमत जवळपास 15 लाखच्या आसपास असल्याचे सलून मालकांकडून म्हटले जात आहे। तसेच या गुन्ह्यासंदर्भात जू पोलिसांकडून आत्तापर्यंत फक्त एकाच महिलेवर FIR नोंदवण्यात आली आहे। CCTV फुटेजमध्ये 15 ते 20 महिलांमधील सामानाची तोडफोड करत असताना दिसत आहे, तरी देखील जू पोलिसांकडून एकाच महिला विरोधात कारवाई करण्यात आली। बाकीच्या महिला गुन्हेगारावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करण्यात आली नाही हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे। आता या सर्व प्रकरणात जू पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।